हडपसर पोलीस स्टेशन येथे एका भामट्यानं मी डीसीपी 5 झोनला ओळखतो, मी तुमचे अडकलेले पैसे काढून देतो, तुम्ही मला 10 लाख रुपये द्या असं सांगत एका व्यक्तीची फसवणूक केली. या सगळ्या प्रकारानंतर आरोपीला लवकरात लवकर अटक केलं जाईल असं आश्वासन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलं आहे. पाहुयात ते काय म्हणतायत. हडपसर पोलीस स्टेशनला मार्वल रिअलेटर झवर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर जे तक्रारदार होते, विविध तक्रारदार ज्यांचे पैसे त्यांच्याकडे होते किंवा ज्यांचे व्यवहार होते असे पोलीस स्टेशनला अप्रोच होत होते आणि याच काळात श्री प्रसन्न कुलकर्णी हेही तेथे आले होते. त्यांचे 1 कोटी रुपये काहीतरी घेणं होतं आणि त्या काळात आरोपी सुनील जाधव हा त्यांना ॲप्रोच झाला आणि माझे DCP झोन 5 सरांसोबत ओळख आहे आणि मी तुमचे पैसे काढून देतो अशा पद्धतीने त्यांना सांगून 10 लाख रुपयाची मागणी केली. त्यापैकी 2 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर जेव्हा फिर्यादीने वेळोवेळी फॉलोअप केला, फॉलोअप केल्यानंतर त्याला कुठलंही उत्तर दिलं नाही. फिर्यादी बऱ्याच वेळा घरी जाऊन आला परंतु त्याला काही उडवाउडवीचे उत्तरं दिले आणि फिर्यादीच्या नंतर लक्षात आलं की असा प्रकार संशयास्पद प्रकार आहे, आपण प्रत्यक्ष DCP साहेबांनाच जाऊन भेटू. त्यानंतर तो मला येऊन भेटला, भेटल्यानंतर मी खात्री केली त्याचा फोटो भेटतो आणि नाव नंबर बघितलं. त्यानंतर माझ्या कुठलाही तो ओळखीचा नव्हता. त्या फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. त्याप्रमाणे फिर्यादीची तक्रार घेऊन 420 प्रमाणे हडपसरला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आरोपीला लवकर अटक करण्यात येईल. सर, ह्या आता ज्या काही बदल्या झाल्या तुमच्या आता हेडक्वार्टरला बदली झाली त्याच्या पाठीमागे याचा तर काही प्रकरण असं नाही, हे याच्या पूर्वीचाच आहे आणि हे स्वतःहून मी शोधून काढलेलं आहे. त्यामुळे बदली हा आपला रेग्युलर कामाचा भाग आहे. त्या व्यक्तीने तुमचं नाव थेट असं सांगितलं का? ते काय का त्या व्यक्तीने म्हटलं तुमचं नाव थेट असं कसं काय सांगितलं? नाही नाही, बिलकुल नाही.